बच्चू कडू यांनी आज अमरावतीत शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात कृषी विभागाची बैठक बोलावली होती। यावेळी कृषी विभाग आणि विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असल्याचं त्यांना दिसून आलं, त्यामुळे बच्चू कडू संतापले। यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत त्यांनी पीक विमा अधिकारी यांच्या थोबाडात मारायला देखील मागे पुढे पाहणार नसल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केलं। थोबाडीत मारल्याने जर शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर ते करायला मी तयार असल्याचं देखील त्यांनी सांगितले। एमसीएन न्यूज करीता राजेंद्र वाटाणे अमरावती। सरकार आपलं जरी असलं तरी कंपनी कंपनी आहे ना, कंपनी कधी कधी सरकारच्या त्या दफ्तरी कायद्यामध्ये ऐकत नसल तर एखादी थोबाडीत जर लाखो शेतकऱ्यासाठी मारली तर वाईट काय, आपण काय रक्त काढतो म्हटलं काय। थोबाडीत मारणं म्हणजे थोडंसं चपका मारण्यासारखं आहे, त्याच्यात जर फायदा होत असेल तर ते करायला काही हरकत नाही असं मला वाटतं। का बरं प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही का? प्रशासकीय यंत्रणाच लोक खरं तर आमचे सचिव, कृषी सचिव आणि आयुक्त यांच्याकडून जे कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर युद्धस्तरावर ते होत नाही। खाली लोकांना आंदोलन करावं लागतं, मग कोणी लोक काही शेतकऱ्यांचे जीव जाणार, मग आपण कारवाई करत असाल तर अशा वेळेस काही दणके देणं फार महत्त्वाचे असतं।